आणि बुलेटिन मध्ये आपण जगाच्या पाठीवर काय चाललंय बघणार पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी अफजल खान कबरी जवळच्या बेकायदा बांधकामासंदर्भातली बातमी आता समोर येते. सुप्रीम कोर्टानं या संदर्भात मेमोरियलनं एक याचिका केलेली होती ती फेटाळलेली आहे. या कबरी जवळचं बांधकाम कारवाईवर स्थगिती संदर्भातली ही याचिका होती पण आता राज्य सरकारला एक मोठा दिलासा सध्या मिळाला आहे अशी माहिती सध्या कळते आहे. इथल्या राज्य सरकारनं जो अहवाल सादर केला होता या कारवाईचे फोटो सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आल्याचं कळतंय. या कबरीला धक्का लावला नाही असं राज्य सरकारनं यावर म्हटलं होतं. आताच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं या संदर्भातली याचिका फेटाळलेली आहे. या कबरीजवळच्या बेकायदा बांधकामाचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि सुप्रीम कोर्टानं आता या मेमोरियलनं केलेली याचिका फेटाळून लावल्याची माहिती सध्या कळते आहे. कबरीला धक्का लावला नाही असं राज्य सरकारनं म्हटलेलं होतं पण नेमका युक्तिवाद काय झाला याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अफजल खानच्या कबरीच्या संदर्भात ते बेकायदेशीर बांधकाम होतं ते तोडण्यात आलं होतं. तोडताना कुठल्याही प्रकारचा धक्का कबरीला लागला नाही असं प्रकार स्पष्टपण प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्ट दाखल होतं आणि सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानेच हे सगळं अनाधिकृत बांधकाम जे होतं अफजल खानाच्या कबरीजवळ ते तोडण्यात आलं ते यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आपण या संदर्भात राज्य सरकारने एक शपथपत्र सुप्रीम कोर्टात दाखल करावे आणि तिथले तात्कालिक फोटो आणि काय काय कारवाई केली कशा पद्धतीनं कारवाई केली या संदर्भात एक सविस्तर अहवाल आणि एक शपथपत्र दाखल करावं अशा प्रकारच्या आदेशानंतर आज या संदर्भात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांनी जी याचिका करण्यात आली होती की कबरीला धक्का पोहोचण्यात आलेला आहे आणि कबरीला तोडण्यात देखील आलेला आहे या प्रकारचा युक्तिवाद करीत याचिका दाखल केली होती. याचिका आज फेटाळली आहे त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा दिलासा मिळाला आहे. जी ही कारवाई झाली आहे ती कोर्टाच्या आदेशानेच झालेली आहे असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे त्यासाठी राज्य सरकारने जी ही कारवाई केली त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा आदेश जे स्पष्टपणे देण्यात आला तो आदेश पाळण्याच्या संदर्भात आलेला आहे त्याचमुळे आम्ही ही याचिका फेटाळत आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. राज्य सरकारला कारण ही मेमोरियलनं जी याचिका दाखल केली होती तीच आता सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. यापुढे कशा पद्धतीने याच्यावरच्या प्रतिक्रिया येताना दिसतील कारण अत्यंत वादाचा असा हा सगळा मुद्दा ठरला होता जेव्हा राज्य सरकारनं या सगळ्या परिसरात ही कारवाई केली होती त्याच्यानंतर हा मुद्दा आणखीन चर्चेत होता. राज्य सरकारने कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर तिथलं अनाधिकृत बांधकाम तिथे पर्यटनाच्या नावाखाली जी दुकानं उभारण्यात आली होती घरं उभारण्यात आली होती त्याप्रमाणे कुठल्या प्रकारची परवानगी तिथे नव्हती आणि त्या कबरीच्या आजूबाजूला एक प्रकारे त्यातून अफजल खानाचं उदात्तीकरण करण्याचा देखील प्रयत्न होत होता. त्या कबरीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कारवाई केली त्या कबरीवरती कारवाई करताना राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं की आम्ही कबरीचा कुठलाही भाग तोडलेला नाही आहे पण कबरीच्या आजूबाजूला असलेले सगळे जे घरं आहे तिथे दुकानं आहे ज्याचं ज्या माध्यमातून उदात्तीकरण सुरू होतं ते उदात्तीकरण होणं आवश्यक नाही आहे कारण की अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका होती आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरती शेवटी सुप्रीम कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केला. या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या उमटल्या होत्या त्या प्रतिक्रियांच्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीने हे उदात्तीकरण होतं ते उदात्तीकरण योग्य हेतूने नव्हतं असं देखील सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. धन्यवाद प्रशांत, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे राज्यासाठी पण तुर्तास या बातमीबद्दल धन्यवाद कारण आपण आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे येतोय. आताच्या क्षणाची ही बातमी आपण बघितली सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली असता संदर्भातली पण आणखी एक महत्वाची बातमी येते.